सगळ्यात पहिल्यांदा आषाढी एकादशीच्या माझ्या सगळ्या सबस्क्रायबर आणि व्ह्यूअर्सला मनापासून हार्दिक शुभेच्छा. सगळ्यांचे घराघरांमध्ये आषाढीचे उपवास असतील. आता वडे बनवण्यासाठी साबुदाणा भिजवायचा राहून गेलाय का? तर आज मी तुमच्यासाठी अजिबात साबुदाणा न भिजवता 20 मिनिटात तयार होणारे मस्त कुरकुरीत साबुदाणे वडे कसे बनवायचे त्याची रेसिपी दाखवणार आहे. अगदी झटपट होतात, कुरकुरीत आणि खूप छान चवीचे तुम्हाला हे वडे तयार करता येतील. तुम्हाला जर माझ्या रेसिपीज बघायला आवडत असतील तर कुकिंग तिकीट मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम गॅसवर आपण एक कढई गरम करत ठेवलेली आहे आणि त्यामध्ये मेजरिंग कपने 1 कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः 200 ग्राम प्रमाणात कच्चा साबुदाणा घेतलेला आहे. तुम्ही लहान साईजचा मिळतो तो घेतला तरी सुद्धा चालू शकेल. आता हा साबुदाणा आपल्याला मस्त खरपूस भाजून घ्यायचा आहे. सुरुवातीची 2 मिनिटं मोठ्या आचेवर भाजायचं आहे, नंतर 2 ते 3 मिनिटं कमी आचेवर आपल्याला साधारणतः 5-6 मिनिटं मस्त भाजून घ्यायचं आहे. भाजताना फक्त इतकंच लक्षात ठेवायचं आहे, यातला कच्चेपणा काढून टाकायचा आहे, अजिबात रंग याचा बदलायचा नाही. तर बघितलं साबुदाणा अजिबात न भिजवता तुम्हाला हे वडे मस्त खरपूस तयार करता येतील. असं छान थोडंसं भाजून घेतलं की यातला कच्चेपणा कमी होतो आणि मिक्सरला छान याची बारीक पावडर होते आणि वडे सुद्धा छान खमंग तयार होतात. 6 मिनिटं आपण छान भाजून घेतलंय. संपूर्ण थंड झाल्यानंतर स्वच्छ आणि कोरड्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे. लक्षात असू द्या, साबुदाणा संपूर्ण थंड झाल्यानंतरच मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून अशी छान पावडर करून घ्यायची आहे. गरम गरम जर झालं तर तुमचा मिक्सर एक तर खराब होऊ शकतो किंवा अशी ही छान बारीक पावडर होत नाही. हातावर घेतली की बारीक रव्याप्रमाणे छान रवाळ अशी पावडर तुम्हाला करून घ्यायची. खूप जास्त मोठी मोठी ठेवायची नाही. जितकी छान बारीक कराल तितके वडे खाताना छान लागतील, कचकच लागणार नाही. आता सारख्याच कपने 1/2 कप भाजून सालं काढून शेंगदाणे घेतलेले आहेत. मस्त तव्यावर खरपूस भाजून घ्यायचे. संपूर्ण थंड झाल्यानंतर आपण याची सालं काढून घेतलेली आहे. तुम्ही सालांसकट घेतलं तरी सुद्धा चालू शकेल. आता याची सुद्धा थोडीशी रवाळ किंवा मोठी मोठी आपल्याला याचा कोट करून घ्यायचा आहे. असा हा कोट तुमच्याकडे ऑलरेडी करून ठेवलेला असेल तर तो सुद्धा 1/2 कप तुम्ही इथे वापरू शकता. सोबतच इथे आपण 3 मध्यम आकाराचे आणि वजनी म्हणाल तर साधारणतः 200 ग्राम प्रमाणात उकडून सालो काढून घेतलेले बटाटे घेतलेले आहेत. आता सिम्पली आपण बारीक किसणीवर हे बटाटे किसून घेणार आहोत. हाताने न कुसकरता असं हे छान बारीक करून घेतलं की वडे थापताना आपल्याला सोयीस्कर पडतात किंवा तेलामध्ये वडा फुटत नाही. म्हणून शक्यतो असं हे किसणीवर आपल्याला किसून घेणंच गरजेचं आहे. सगळे वडे आपण छान करून घेतलेले आहे. इथे आपण एक हिरवी मिरची आणि जिऱ्याची पेस्ट मिक्सरच्या भांड्यामध्ये करून घेतलेली आहे. आता ही पेस्ट बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 5-6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि अगदी 1/2 चमचा जिरं घेतलेलं आहे. उपवासाला जिरं चालत नसेल तर फक्त हिरवी मिरचीची पेस्ट तुम्ही खलबत्त्यामध्ये करून घेतली तरीसुद्धा चालू शकेल. तर अशी ही आपली छान जाडसर मिक्सरला पेस्ट करून झालेली आहे. अगदी मिनिटभरात तुमची ही पेस्ट तयार होते. चवीपुरतं मीठ घालायचं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक मीठ करू शकता. सोबतच 1/2 चमचा आपण इथे साखर घातलेली आहे. उपवासाच्या पदार्थाला थोडीशी साखर घातली की चव अगदी छान येते. आता ही सगळी जिन्नस हाताने छान आपण एकजू करून घेणार आहोत. तुम्हाला जर उपवासाला बटाटा चालत नसेल तर उकडलेलं रताळं घेतलं तरीसुद्धा चालू शकेल. आवडीनुसार कमी अधिक करू शकता. सगळी जिन्नस सुरुवातीला असा हा छान गोळा होईपर्यंत आपण एकजू करून घेतलेला आहे. हा गोळा होत नसेल तर 1/2 चमचा पाणी किंवा 1/2 चमचा तुम्ही ते दही वापरलं तरी सुद्धा चालू शकेल. थोडंसं आपल्याला इथे सैलसर करायचं आहे. त्यासाठी ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची आणि जिऱ्याची पेस्ट करून घेतलेली होती त्यास 2 ते 3 चमचे आपण इथे पाणी घातलेलं आहे आणि हे पाणी आपण यामध्ये वापरलेलं आहे. म्हणजे पीठ थोडंसं सैलसर झालेलं आहे. आता वडे लगेचच केले तरीसुद्धा चालू शकेल. जर वेळ असेल 5-10 मिनिटं तुम्ही झाकून याला भिजत ठेवू शकता. वडे बनवण्यासाठी हाताला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे. आता वडा तुम्हाला लहान मोठा किंवा मध्यम आकाराचे लागत असेल त्यानुसार गोळा घेऊन हाताला छान गोल करायचा आहे आणि 2 हाताच्या मध्यभागी असा हा चपटा करून घ्यायचा आहे. वडा जितका तुमचा चपटा असेल एक तर पटकन छान शिजला जाईल, छान कुरकुरीत होईल आणि आतून तो कच्चा राहणार नाही. म्हणून असा हा छान पातळ आपण थापून घेतलेला आहे. आणि असे हे छोटे छोटेच वडे करा, म्हणजे एका वेळेस तुम्हाला बरेच वडे छान कुरकुरीत मस्त तळून घेता येईल. आणि घेतलेल्या जिन्नसात साधारणतः असे हे अगदी छोट्या छोट्या आकाराचे 1/15 वडे आपले तयार झालेले आहे. तुम्ही थोडे मोठे करत असाल तर थोडे कमी होतील, अगदी छोटे छोटे करत असाल तर थोडेसे जास्त होतील. असे सगळे वडे आपण छान थापून घेतलेले आहे. वडे तळण्यासाठी छान कडकडीत आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे आणि यामध्ये वडे सोडायचे आहे. आता सुरुवातीच्या बॅचमध्ये 1-3 ते 4-5 सोडा, जास्त सोडू नका कारण तेलाचा ताव थोडासा कमी असतो. मोठ्या सेवर साधारणतः बघू शकता वडे घातल्यानंतर असे हे छान बुडबुडे येतात. जसजसे वडे आतून छान तळले जातील तस तसे याचे बुडबुडे कमी होतात. आता साधारणतः 2 मिनिटांनंतर एका बाजूने छान वडे झालेले आहेत.
सुरुवातीचे 2 ते 3 मिनिटं मोठ्या आसेवर बाजू उलथून घ्यायची आहे. आता मध्यम आसेवर 1 ते 4 मिनिटं म्हणजे 5-6 मिनिटं कमी आणि जास्त आसेवर आपण हे वडे मस्त लालसर रंगावर मस्त तळून घेतलेले आहे. असे हे सोनेरी रंगावर झाले की वडे आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर असे हे वडे आपले छान तयार झालेले आहे, कमी तेलकट, खुसखुशीत आणि कुरकुरीतसुद्धा. वडे तुम्ही चटणीबरोबर सुद्धा खाऊ शकता किंवा दह्यामध्ये थोडीशी साखर घालून असं छान फेटून घ्यायचं आहे आणि गोड दह्याबरोबर सुद्धा वडे अगदी छान लागतात. साबुदाणा अजिबात न भिजवता कुरकुरी साबुदाणे वडे तुमचे तयार झालेले आहेत. तर गोड दह्याबरोबर खाऊ शकता, उपवासाच्या लाल चटणी बरोबर खाऊ शकता. मागच्या वर्षी उपवासाच्या बटाट्या वड्यांबरोबर सुकी लाल उपवासाची चटणी तुमच्यासोबत शेअर केलेली होती, तर ती सुद्धा याबरोबर छान लागते. तर नक्की करून पहा. ताजी ही मस्त कुरकुरीत उपवासाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करायला अजिबात विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर 1 लाईक नक्की करा. चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा सगळ्यांना आषाढी एकादशीच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा. चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.